नमस्कार, मी दीपाली तुमचं माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण आळूची भाजी कशी करायची ते पाहत आहोत आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. मी आळूची भाजी करण्यासाठी इथं मी आळूची पानं घेतली आहे, 7-8 आळूची पानं आहेत ही. त्याचबरोबर जिरं लागेल आपल्याला, हळद लागेल, चवीनुसार मीठ, लसूण आणि चिंचेचा कोळ लागेल आपल्याला. चिंच भिजू घातलं मी त्याला आणि आपल्याला डाळ लागेल. हे डाळ, चणा डाळ अशा प्रकारे मी भिजवून घेतलेलं आहे. 4 तास ह्याला भिजवलेलं आहे. आपण सर्वप्रथम हे चणा डाळ मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं चणा डाळ घालून घेत आहे. अशा पद्धतीने पाणी नजवून आपल्याला नुसतं चणा डाळ घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी चणा डाळ घेतलेली आहे. त्याच्यात मी 7-8 पाला लसणाचे घालते आहे. त्यात चवीनुसार मीठ घालते आहे मी. त्याचबरोबर हळद घालणार आहोत आपण ह्याच्यामध्ये. त्याचबरोबर जिरं पण घालून घेणार आहोत आपण. आणि हे सगळं आपण जाडसर वाटून घेणार आहोत. आणि आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी ॲड करायचं आहे. अशा पद्धतीने आपण चिंचेचं पाणी काढून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आपल्याला जास्त चिंचेचं पाणी ॲड नाही करायचं, थोडंसं घालायचं आहे. म्हणजे आपण हे जाडसर वाटून घेणार आहोत. आळूची भजी करताना थोडंसं चिंचेचं पाणी घालणं आवश्यक आहे, कारण की त्याच्यामध्ये आळूमध्ये जो घशात खवखवणारा प्रकार होतो तो होऊ नये म्हणून आपण थोडंसं चिंच घालणार आहोत त्याच्यामध्ये. आता बारीक करून घेऊया आपण. हे अशा पद्धतीने आपण मिक्सरला लावून घेतलेले आहे, ज्यामध्ये आपण अजून थोडंसं चिंचेचं पाणी ॲड करणार आहोत आणि अजून थोडंसं आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत. आळूची पानं करताना चिंच थोडंसं घातलंच पाहिजे, घशात खवखवणारा प्रकार होत नाही. त्यामुळे आपलं हे बॅटर अशा पद्धतीने झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, आळूची पानं कापून घेणार आहोत. जर तुम्ही आळूची वडी करणार असाल तर हेच बॅटर आपण ह्याच्यावर लावून पण करू शकतो. आता आपण हे कापून घेणार आहोत. कापून घेताना हे अशा प्रकारे गोल करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण हे कापून घेणार आहोत. हे कापून तयार झालेले आहेत. आता आपण हे ह्या बॅटरमध्ये हे पानं घालून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट घालणार. मी तिखट सांगायला विसरलं होतं. हवं असेल तर तुम्ही मिरची पण घालू शकता. मी लाल तिखट घातलेलं आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. जर तुम्हाला ह्याची वडी खायची असेल तर हे आपण कुकरमध्ये वाफून, इडली कुकरमध्ये वाफून घ्यायची. अशा पद्धतीने लांबट असं गोळे करून ह्याला वाफून घेतलं तर आपली ही आळूची वडी तयार होते. मी आता भजी करत आहे म्हणून. आता आपलं तेल गरम झालं की आपण तळून घेऊया. आता आपलं तेल हे गरम झालेलं आहे. आता आपण पहिलं प्रथम तेल गरम झाले का पाहूया. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण छोट्या आकाराचे इथं आपण वडे पाडून घेणार आहोत अशा पद्धतीने, किंवा एक गोल आकार पण करणार आहोत अशा पद्धतीने. आणि ह्याला चांगलं तळून घेणार आहोत. आपल्याला हवे त्या आकारमध्ये आपण हे भजी तळू शकतो. मी ह्याला गोल आकार दिलेला आहे आणि थोडेसे चपट्या आकाराचे केलेले आहेत. आता ह्या दोन्ही बाजू आपण चांगलं भाजून घेणार आहोत. आता आपण ह्याला पलटून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूंनी खरपूस रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. मी हे सगळंच तळून घेते, काढून घेते.
हे अशा पद्धतीने लालसर आपण भाजून घेतलेलं आहे. आपले हे गरमागरम आळूची भजी करून तयार झालेली आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की माझ्याबरोबर शेअर करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.